विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा म्हासी, विस्तार करावा कृपेसी। पूर्वी कवणा वरदाहला, समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी। पूर्वी आराधना केली कवणी, पुराण कथा सांगामद, त्यावरी असे गुरुची प्रीती। तीर्थमहिमा ऐकणे चित्ती, वांछा हो तसे ज्ञानज्योती। कृपामूर्ती सिद्धराया, सिद्ध म्हणे नामधारकासी। गोकर्ण महिमा मदपुससी, सांगेन तुज विस्तारेसी। एकचित्ते ऐकावे पूर्वयुगांतरी इश्वांकुवंशी। मित्रसह राजा परियसी, प्रतापवंत क्षत्रियवंशी। सर्वधर्मरत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुतिनिपुण, बलाढ्यशूर महाभिज्ञ, नित्योद्योगी दयानिधी। असता राजा एके दिनी विनोदे निघाला पारदेसी, प्रवेश झाला अरण्यासी। वास सिंह शार्दूलांचा निर्मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक। राजा देखूनी तयासी, शरजाळ वर्षे कोपेसी, मूर्छना येऊन निधणीसी। पडिला दैत्य तयवेळी, दैत्य वधता तयवेळी, होता त्याचा बंधू जवळी। आक्रंद तसे प्रवळी, बंधू शोक करोन, प्राण तिजिता निशाचरू, बंधू सिमणे येरू। तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा त्वरित। ऐसे बोलोनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी। अनेक माया तयापाशी, नररूप धरले तयवेळी। रूप धरोनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे। सेवक झाला राजयाचा, अतिनम्रत्वे बोलोनिया। सेवा करी नानाप्री, जैसे स्वामीचे मनोहरी। ऐसे क्वचित दिवसावरी, वनांतरी राजा होता। समस्त मृग मारोनी, दुष्ट जीव छेदोनी। राजा आला परतोनी, आपुले नगरा प्रियसा। ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले प्रियसी। आमंत्रण सांगे ऋषीसी, वसिष्ठादी मुनिवरा। ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक। कपटी होता जो सेवक, तयास्थानी ठेविला। राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी। जे जे मागतील माणवसी, सर्व आणूनित्वा द्यावे। अंगीकारोनी तो सेवक, नरमास आणोनी देख। कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयेवेळी। ठाव घालिता ऋषीश्वरासी, पहिलेच वाढले नरमासासी। पाहता चिकोपला वसिष्ठ ऋषी, दिझला शापतेवेळी। वसिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढिले अम्मास। त्वरित होगा ब्रह्मराक्षस, म्हणोनी कोपे तयेवेळी। शाप देताची तयेवेळी, राजा कोपला अतिप्रबळी। अपराध नसता अम्माजवळी, वाया का शापले ती। नेणे मासपाक कमणे केला, माझा निरोप नाही झाला। वृथा अमुते शाप दिसला, आपण शापी न म्हणतसे। उदक घेवोनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तेवेळी। तव राजस्त्री येऊनी जवळी, वर्जती झाली पतीसी। पतीसी म्हणे ते नारी, गुरु शापिता दोषभारी। वंदोनी त्याचे चरणधरी, तेणे तरशील भवसागर। मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण। अंजुळी उदक होते जाण, पाडिले आपुले चरणावरी। शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी। कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव। पतिव्रता राजमहिषी, लागली वसिष्ठ चरणासी। उद्धरी स्वामी बालकासी, एवढा कोप काय कीसे। करुणावचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी। वर्षे वारा क्रमोनी, पुनरपी राजा होईल। उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले ठायासी। ब्रह्मराक्षस राजा परियसी, होवोनी गेला वनांतर। निर्मनुष्यारण्यात राक्षस राहिला प्रख्यात। भक्षण करी अनेक जंत, पशु पक्षी मनुष्यादिके करून। ऐसे क्रमिता तयेवेळी, मार्गस्थे दंपते दोनी। ब्राह्मण जाती मार्गक्रमोनी, देखिला राक्षस भयासुर।
येऊनी धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र तैसा पशुसी, घेऊनी गेला भक्ष्यावयासी, विप्रस्त्री जाय समागमे, अतिशोक करीत असे ते ब्राह्मणी, जाऊनी लागली राक्षस चरणी, राखे मजला आहे उपणी, प्राणेश्वरासी सोडी पा, न भक्षी माझा पती, माझे प्राणेश्वरावरी प्रीती, माते भक्षी गा सुखवृत्ती, वल्लभाते सोडी पा, पती विण राहती नारी, जन्म वृथा दगडापरी, पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा, अतिलावण्य पूर्ववयसी, वेदशास्त्र पारगासी, याचा प्राण तू राखसी, जगद रक्षिले पुण्य तुझ, कृपा करी गा अम्मावरी, होईन तुझी कन्याकुमारी, मज पुत्र होतील जरी, नाम ठेवीन तुझेची, ऐसे नानापरी देखा, विप्रस्त्री करी महादुःखा, बोल न मानिता राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले, पतीसे भक्षिले म्हणून शाप दिझला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा ऐककानी, शाप माझा एकचित्ते, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी, द्वादश वर्षे क्रमोनिया, परी रमता तुवा स्त्रिये सवे, प्राणदाईल स्वभावे, अम्मा अनाथा भक्षसी दुष्ट भावे, दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊनी तये वेळी, पतीच्या अस्थी मिळवूनी सकळी, काष्टे घालूनी आप प्रवळी, अग्नी प्रवेश केला तिणे, ऐसे असता राजा देखा, क्रमली येथे 12 वर्षा, पुनरपी राजा होऊनी ऐका, आलाप अपुले नगरासी, विप्रस्त्रियेते शापवचन, स्त्रियेसी संगेते खुण, रतिसंगती करिता क्षण, मृत्यू असे आपणासी, ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपण, मन करोनी निर्वाण, त्यजूपाहे प्राण म्हणतसे, मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी, प्रारब्धापुले न चुकेची, ऐकोनी सतीचे वचन, शोक दाटला अतिघन, बाष्पे निघती लोचनी, केवी करू म्हणतसे, मंत्री वृद्ध पुरोहितासी, बोलाविता झाला प्रियसी, ब्रह्मत्या घडली आपणासी, विमोचन होय कोणे परी, मंत्री वृद्ध पुरोहित, रायासी म्हणसी ऐकमात, तीर्थे आचरावी समस्त, तेणे पुनीत होशील, ऐसा करोनी विचार, राजा निघे तीर्थाचारू, सकळ तीर्थे परी करू, विधीपूर्वक करी जसे, जे जे तीर्था जाय आपण, अनेक पुण्य करी जाण, यज्ञादिकर्म ब्राह्मण, जना अन्नदान करीत असे, ऐसी नाना तीर्थे करीत, ब्रह्महत्या सवे असे येत, अघोरू रूपे असे दिसत, नवचे कवणे परी देखा, कष्टोनी राजा बहुतापरी, निर्वाण होऊनी मनाभितरी, हिंडत पातला मिथिलापुरी, चिंताक्रांत होऊनिया, नगरा बाह्य प्रवेशिश, श्रमोनी राजा परियसी, चिंतितसे मानसी, वृक्षछाये बैसोनिया, तव ऋषेश्वरा समवेत, जैसा रुद्र प्रकाशित, गौतम ऋषेश्वर ख्यात, अवचित तेथे पातला, देखोनी राजा गौतमासी, चरणी लोळे संतोषी, नमन करियती हर्षी भक्तिभावे करोनिया, आश्वासुनी तये वेळी गौतमकुसे करुणाबहाळी, क्षेम समाधान सकळी पुसदा झाला वृत्तांत, काय झाले तुझे राज्य, अरण्यवासी काय काजो, चिंता व्याकुळ मुखांबुज, कवण कार्य घडले असे, ऐकोनी ऋषीश्वराचे वचन, राजा संगे विस्तारून, शाप झाला ब्राह्मण वचन, ब्रह्महत्या घडली मद, प्रायश्चित्तादी सकळीक, यज्ञादी सर्वधर्मादिक, समस्त तीर्थे क्षेत्रे सुखे, आचर्यी आपण देखा, शमन न होय माझ्या दोष्यो, सवेजी येतसे अघोरवेश, व्रते आचरलो कोटीश, नवसे दोष प्रियसा, आजी माझा जन्म सफळ, दर्शन झाले तुझे चरण, होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणा लागला, ऐकोनी रायाचे वचन, करुणासागर गौतम आपण, भय सांडी गा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय, तुझे पाप निवारणासी, सांगेन तीर्थविशेषी, महापातक संहारासी, गोकर्ण म्हणते स्थानासे, स्मरण करिता गोकर्णासी,
ब्रह्मात्यादी पापनाशी ईश्वर येथे सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासी ते शिखर अथवा मूर्धनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री प्रियेसा रात्रिय सदा अंधकारोनी उजेड नवेगा अग्नी चंद्रोदय नवे निर्वाणी तया भास्करावाजुन तैसे समस्त तीर्थानी पापेन जाती त्याची गुणी सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शन मात्रे सहस्र ब्रह्मात्यादरी घडल्या असतील या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय प्रियेसा इंद्रोपेंद्र विरिंची देखा जाऊनी तया स्थानी एका तप केले हो सकळिका काम्यसिद्धी भावे अगदी भक्तीपूर्वक तया स्थानी जप व्रत करती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्रासे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवगण सकळिका साध्य झाले तपफळ ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठाकरी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देवतेथे येती पुण्यक्षेत्री वासकृती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देव मरुद्गण सूर्य चंद्र वसु आदिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करे भक्तिपूर्वक वसताती तये स्थानी अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्रपित्र दक्षिणद्वारी वासकरित अतिसंतोषे राहिले असती वरुणादी सहित गंगा सकळे पश्चिमद्वारी वास राहले प्रीती करी चंद्रमौळे वास केला प्रियेसा कुबेरवायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरद्वारी वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्ववसु चित्रसेन गंधर्व सुरसु पूजा करीती महेशु सदा वसूनी तयस्थानी घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करती सुखा महाबळेश्वरा सम्मुख वसिष्ठ कश्यप कण्वऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करती सदा तेथे क्रतु अंगिरस ब्रह्मऋषी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रिऋषी दक्षादी सकळ ब्रह्ममुनी परियेसी सनकादीक तापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजीन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्थि मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितरसिद्ध अष्टवसव विद्याधर किं पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादिनाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजे तये स्थानी नाना श्रृंगार करोनी आपण अनेक भूषणे विराजमान सूर्यसंकाश विमान वाहने ती देवगण स्तोत्र गायने करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगापाशी जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा ह्या ब्रह्मांड लोकात अगस्त्यादी सनत्कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव कंदर्प येर वरलाधले तयेठाई शिशुमाळी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी मणिनागाते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस सकळ कुंभकर्ण येर सकळ वरलाधले केवळ विभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नानापरी लिंगस्थापिती आपुले नामी असंख्यात नामो नामी वरलाधले होते कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग ऐका प्रतिष्ठा केली तयेवेळी धर्मक्षेत्र पाळादी
दुर्गादी देवशक्ती वृंदी लिंग स्थापिती आपुले आदी तया गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्रासे गहन लिंगतीर्थ असंख्यात दान पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य सांगो किती त्याची खुण असंख्यात तीर्थे दान पाषाण समस्त लिंगसगुण तीर्थदान समस्त उदके कृतायुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्णवर्णदान सप्तपाताळ खाली वन उभे असे लिंग आपण कलियुगी मृद होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्मात्यादी पापनाशी काय आश्चर्य प्रियेसा ब्रह्मात्यादी पंचमहापापे परद्वारादी दुष्टपापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय त्यासी गती गोकर्णलिंग दर्शन मात्रे तया स्थानी पुण्यदिवशी जे अर्चिती भक्तीसी तेची जाण रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णासी दायभक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवाशी ब्रह्मपद तो पावे जाण आदित्य सोम बुधवारेसी अमावास्यादी पर्वा भीतरी स्नान करोनी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतमरायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजा करता अगम्य पुण्य काय सांगू त्याची महिमा वरलाधले अखिल कामा ईश्वर भोळा अनंतनामा पुण्यमार्गे संतुष्ट तसे असीत पक्षमाघमासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभसे त्रिभुवनात ऐसे अनुपम्य स्थान सता नवजाती मूर्ख ऐकता शिवतिथी असे दुर्लभता नेणती मूढ बहिरे जण उपोषणाधी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जनजाती यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लाधे लोकावधारा स्नान करोनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशापरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा एकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण महिमा निरोपिलासी पूर्वी कवण कवणासी साक्षी झाले असेल की विस्तारुनी अम्हासी सांगा स्वामी करुणेसी म्हणून निलागला चरणासी अतिभक्ती करुणिया म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो अम्मी बहुकाळी अपार साक्षी देखिले असे गेलो होतो अम्मी यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रारूपे करुणिया माध्यान्हकाळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडले असती अघोरी पूयशोणीत दुर्गंधी कुक्षरोगी गंडमाळा कफ दाटला असे गळा दंतहीन अतिविभळा वस्त्र नाही परिधाना चंड सूर्य किरणाकरिता प्राणदाय कंठागता शौचव्याधी असे बहुता सर्वांगशूळ महादुःखी विधवा आपण केशवपनी जैसी दिसे मुखमरणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करूप आहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकला धरणीसी त्यजू पाहे प्राणापुला प्राणतजिता देहवेळी विमान उतरले तात्काळी शिवदूता तुर्बळी त्रिशूळ खट्वांग धरून निहाती टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांतिकेबिळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणेप्रिय विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळीये काजो अपूर्व व्रतले देवेळी
आम्ही पुशले शिवदूतासी, आले ती कवण कार्यासी, दूत म्हणती अम्मासी, आलो चांडाळी न्यावया, ऐकोनी दूताचे वचन, विस्मित झाले आमचे मन, पुनरपी केला त्यासी प्रश्न, ऐकराया ऐकचित्ते, ऐशी चांडाळी पापिणीसी, कैसी योग्य विमानेसी, नेवनी आश्वानासी, सिंहासनी काय योग्य, आजन्मा दारभ्य इसी, पापे पापसंग्रहासी, ऐशी पापिणी दुर्वृत्तीसी, केवी नाल शिवलोकी, नाही इसी शिवज्ञान, नकरी तपसाधन, दया सत्य कदा नेणे, इते कैसे नेता तुम्ही, पशुमास आहार अहर्निशी, सदा करी जीवहिंसी, ऐशी कुष्टी पापिणीसी, केवी नेता स्वर्गभुवना, अथवा कधी शिवपूजन, नकरी पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण, इते कैसे नेता तुम्ही, शिवरात्री उपोषण, नाही केले दान आपण, केले नाही देखिले यज्ञ, ये सी कैसे न्याल तुम्ही, न करी स्नान सर्व काळी, नेणे तीर्थ कवणे वेळी, अथवा व्रतादी सकळी, केले नाही महापापी, सर्वांगी कुष्ठ पूय शोणित, दुर्गंधी वासासे भूत, ऐशी चांडाळणी दुर्वृत्त, कैसी विमानी वैसवाल, अर्जन जन्मांतरीचे म्हणा, कुष्ठ सर्वांगी हेची खुणा, कृमी निघती मुखातून, पूर्वार्जित केवी होईल, ऐशी पापिणी दुराचारी, योग्य नवे सचराचरी, केवी नेता कैलासपुरी, केवी विमानी वैसवाल, गौतम म्हणे रायासी, ऐसे पुशिले दूतासी, त्यांनी सांगितले अम्हासी, अद्यंत चांडाळणीचा, ऐके गौतमा ऋषीश्वरा, या चांडाळणीचे पूर्वापारा, सांगो तुम्हास विस्तारा, आश्चर्यसे प्रियसा, पूर्वीचे जन्मस्थान, ब्राह्मणकुळी झाली कन्या, सौमिनी नामासे पूर्ण, सोमबिंबासारखे मुख, अति सुंदर रूप इसी, उपवर झाली पितृग्रहेसी, न मिळे वर तिये सरसी, चिंता करीती माता पिता, न मिळे सुंदर वरतीसी, उन्नत झाली दहा वर्षी, मिळवून एक द्विजासी, गुह्योक्ते दिसली कन्या, विवाह झाली आवरी देखा, होती तया पतीचे घरी, क्वचित काळ येणे परी, होती नारी परियेसा, वर्तता असे पुढे देखा, तिचे पतीसी झाले दुःखा, पंचत्व पावला तात्काळिका, विधिवशे करोनिया, ऐकोनी तिची माता पिता, कन्या आपुले घरी आणिता, पतीचे दुःख करी बहुता, खेद करी देणारी, अति सुंदर पूर्व वयसी, मदे व्यापले प्रतिदिवशी, चंचळ होऊनी मानसी, परपुरुषाते देखिले, गुप्त रूपे क्वचित काळ, जार कर्म करीती झाली, प्रगट झाले केवळी, गौप्य नव्हे पातकासी, आपण विधवा असे नारी, विशेष रूप अतिसुंदरी, पूर्व वयसी प्रायाभारी, स्थिर नव्हे तिथे मन, ऐसे तिथे पातकासी, प्रगट झाले सर्वासी, वाळीत केले त्यासी, माता पिता बंधू वर्गाधिका, माता पिता बंधुजन, त्यजिले तिसी विसर्जन, प्रायश्चित्त घेऊन आपण, शुद्ध झाले प्रियसा, शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रगट रूप हरनिशी, रमू लागली नगरात, तया नगरी एक वाणी, रूपे होता तिलावणी, पूर्ववयसी देखुनी, झाली त्याची कुलस्त्री, तया क्षुद्राचे घरी, वर्तत होती देणारी, ऐसी पापणी जुराचारी, कुळवैरीण बेचाळीसी, स्त्रिय कामेन नश्यंती, ब्राह्मणा हीनसेवया, राजानो ब्रह्मदंडेन, यतयो भोगसंग्रहात, स्त्रिया नासती कामत्वे, ब्राह्मण नासती हीनसेवे, राज्यजाय द्विजक्षोभे, यतिनासे विषयसेवने, शूद्रासवे अहर्निशी, रमत होती अतिहर्षी, पुत्र झालात येसी, तया क्षूद्राघरी असता, नित्यमास आहारतीसी, मद्यपानोन्मत्तेसी, होऊनी तया क्षुद्रा महिषी, होती पापिणी दुराचारी, वर्ततायसे एके दिवशी, उन्मत्त होऊनी परियसी, छेदले वासरू आहारासी, मेष म्हणूनी पापिणीने, छेदो निवत्स परियसी, पाक केला विनयसी, शिर ठेविले शिंकेसी, एर दिवशी भक्षावया, आपण भ्रमित मद्यपानी, जागृत झाली यस्तवानी, वासरूपा हे भुवनी, धेनू दोहावया लागी, वत्सस्थानी असे मेष,
भ्रमित झाली येती क्लेश, घरात पाहतसे शिरास, व्यक्त दिसे वासराचे, अनुतप्त होऊनी ते वेळी, शिव शिव म्हणे चंद्रमौळी, अज्ञानेशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिणी, तयावत्स शिरासी निक्षेप केला भूमिसी, पती कोपेल म्हणून प्रियसी, अस्थी चर्म निक्षेपिले, जाऊनि संगे शेजारी लोका, व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका, रोदन करी समस्ता पुढे देखा, पती पुढे येणे प्रिय, ऐसे कित्येक दिवसावरी नांदत होती क्षुद्राघरी, पंचत्व पावली ती नारी, नेली दूती यमपुरासी, घातले तिसी नरकात, भोगभोगी अति दुःखित, पुनरपी चांडाळी जात, उपजली ते नारी ऐका, जाहली उपजताची आंधळी, विद्रूप वर्ण दैशी कादळी, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळती मायामोहे, उच्छिष्ट अन्न मासपिंड, चारताती तिसी अखंड, बाळपणी ऐसे विघड, पोसती तिसी अवधारा, ऐसे असता वर्तमानी, सर्वांगी झाली कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रय, सर्वांग कुष्ठ व्रणे पीडित, त्यजिती तियेसी स्वजन भ्रात, याचोनी आपले उदरभरित, रक्षण करी देहा आपला, येणे परी बहुत काळी, वर्तत होती चांडाळी, क्षुधे पीडित सर्व काळी, आपणांधळी कुष्ठदेही, न मिळे तिसी वस्त्रान्न, दुःख करियती गहन, ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे, भक्षावया मागे महाजनासी, मार्गी पडोनी अहर्निशी, कधी न भरे उदर तिसी, दुःख अहर्निशी करीतसे, व्याधी असे शरीरासी, शोणी तपूय परियेसी, दुर्गंधिते महादोषी, सर्वांगी कुष्ठ गळतसे, ऐसे वर्धता माघमासी, लोक निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्र पुत्रा सहित देखा, शिवरात्रीचे यात्रेसी, येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण असमसाहसी, हर्षे येती परियसा, देशोदेशीचे राजे देखा, हस्तीरथ सहितायिका, येती समस्त भूमंडलिका, महाबळेश्वर लिंगदर्शनासी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेसी विनोद, समारंभ करती आनंद, अमित लोकप्रियसा, किती हासती गायन करीती, धावती नृत्य करीती, येती शिवस्मरण गर्जती, यात्रा प्रसंगे जाती देखा, ऐसे महाजना समवेत, चांडाळी गेली याचित, सवे भिक्षू गबहुत, तया समागमे जातसे, येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, करावलंबे महाजनासी, भिक्षा मागे करुणावचने, लोक चालती मार्गात, चयन करोनी आक्रंदत, करावलंबे असे मागत, महाजन लोकासी, पूर्वजन्मीची पापिणी आपण, पीडितसे याचिकारण, भिक्षा घाला क्षुधा निवरण, म्हणोनी मागे सकळिकासी, नेणे कधी वस्त्र प्रावरण, धुळीत लोळतसे पापिण, क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्मकरा हो सकळिक, सर्वांग कुष्ठरुजा गळत, वस्त्राविणे बाधे शीत, अक्ष नाही क्षुधाक्रांत, धर्मकरा सकळिक हो, चिरोपवासे क्षुधाभूत, जठराग्नी असे संदीप्त, धर्मकरा असे म्हणत, पडली असे मार्गातू, पूर्वी शतजन्मांतरी नाही केले पुण्येरी, याची कारणे पीडितसे भारी, धर्मकरा सकळिक, येणे परी मार्गात, चांडाळी असे याचित, ते दिनी शिवरात्री असे व्रत, कोणी न घालती भिक्षा तिसी, पूजेसी जाती सकळ जन, त्यासी मागतसे अक्रंदोन, एक म्हणती हसोन, उपवास आजी अन्न कैसे, हाती होती बिल्वंजरी, ते घातली तिचे करी, हुंगोनी पाहेयरी, भक्षण वस्तू नव्हे म्हणून, कोपोनी टाकी ते अवसरी, जावोनी पडली लिंगावरी, रात्री असतांधकारी, अलभ्य पूजा घडली तिसी, कोणी न घालती भिक्षा तिसी, उपास घडिला ते दिवशी, पूजा पावली ते शिवासी, बिल्व मंजरी शिवमस्तकी, इतुके पुण्य घडले इसी, प्रयत्न न करिता प्रियेसी, तुष्टला तो ईश्वर हर्षी, भवारणवा कडे केले, येणे परी चांडाळीसी, उपास घडला प्रियेसी, येथोन उठे दुसरे दिवशी, भिक्षा मागावयासी, पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे,
चालू न शके मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करोनी तिसी दुःख होय असमसाहसी पूर्वार्जित कर्मे ऐसी दूत म्हणती गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षा समीपत त्यजू पाहे प्राण त्वरित म्हणून आलो इसी न्यावया पुण्य केले इणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण या पुण्ये करूनी इचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले अम्माते ऐसे म्हणून शिवदूत तियेवरी शिंपीजी अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र साधती संशय न धरी तू चित्ती म्हणोनी निरोपिले रायासी ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोष पावो न पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाण ऐसे पुण्य पावन स्थान म्हणोनी श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका ऐकजिते म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोते करो निर्धार एकजित्ते प्रियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण क्षेत्र महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्तो यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर विसर्गबिन्दुमात्राच्च पदपादाक्षराणि च न्यूनं तत्सर्वक्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा पंचारति हे चरणी घडवी मदसेवा जय देव जय देव वास तुझा ब्रह्मांडी चालक तू देवा अससी तू सर्वांचा आनंद ठेवा वदती वेद सरस्वती न होय हा ठावा कामति माझी नमितो पदी देई ठावा जय देव देवाधिदेवा पंचारति हे चरणी घडवी मज सेवा जय देव सद्धाता तव महिमा वर्णित से वेद मोक्षाची सत्रे ही ठेविली बहुसुखद अति दुःखे शक्ति नसे हरिमासा खेद ज्ञानामृतपाजुनी दे अखंड तव पद जय देव देवाधिदेवा पंचारति हे चरणी घडवी मज सेवा जय देव लीला अनंत तुझा वदता आनंद चारी साही अठरा पाहता न चंद नारद व्यास मुनींद्र ध्याता न चेत तो तू देहा धर्मी देसी करी स्वार्थ जय देव देवाधिदेवा पंचारति हे चरणी घडवी मज सेवा जय देव पदी गंगा कटी शोभे शाटी गौपीन हृदयी लक्ष्मी कौस्तुभ भृगपुदलाञ्छन दंडकमंडलुहाती रविंदु समवदन राहो माझे हृदयी हेचि सदा ध्यान जय देव देवाधिदेवा पंचारति हे चरणी घडवी मज सेवा जय देव
आलिंगो त्वं मूर्ति दिशोचि हे नयना ऐको कर्णगुणा ते नामामृतरसना त्वत्पद सुगंध सदा लागोहा घ्राणा दे पर भक्ति श्रद्धा सतत करू नमना जय देव देवाधिदेवा पंचारति हे चरणी घडवी मद सेवा जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानि पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमहा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसैन्द्रियैवा बुद्ध्यात्मना भाव प्रकृतिस्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीगुरुदेव दत्त भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामिदं ददृस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामिदं सङ्गजादेशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदः शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामिदं सर्पवृश्चीकदंष्टानां विशार्ताणां शरीरिणां यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामिदं त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामिदं वैर्यादीकृतमन्त्रादि प्रयोगात् यस्य कीर्तनात् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामिदं यच्छिष्यस्मरणात् सद्यो गतनष्टादि लभ्यते य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामिदं जयलाभयशः काम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्दत्तप्रियो भवेत् इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितं दत्तस्तवस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगुरुदेव दत्त।